spiritual and entertainment channel. अशा परिस्थिति दुधाला भाव कमी है। मगर सरकार ने 10 रुपये प्रति लिटर अनुदान दिल होता, सरकार ने 10 रुपये द्याव ही शेतकऱ्यांची मागणी है। कोविड सारख्या महामारी मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि अशा परिस्थिति दूधधंदा करणं शक्य होत नाही, परवडत नाही, त्यामुळे दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव देण्याची सरकार व्यवस्था करावी अशी सर्व कार्यकर्त्यांची संग्राम दीपाई त्याचप्रमाणे रासप सगळ्यांची इच्छा आहे, सर्वांनी मिळून आंदोलन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसंग्राम, रासप, दीपाई आणि रयत क्रांती या सर्वांच्या महायुतीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी दूध आंदोलन केलेलं आहे। आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब व महायुतीतील जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालेलं आहे। शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान हे मिळालं पाहिजे, मुक्तीसाठी 50 रुपये अनुदान मिळालं पाहिजे। आमच्या सर्वांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं काम हे सरकार करत आहे। तरी या सरकारने आपली बुद्धी जरा जाग्यावर ठेवून शेतकऱ्यांसाठी आपलं थोडंसं काम दाखवावं आणि नंतरच बाकीच्या गोष्टी करावं। शेतकरी हा आपला सगळ्या सर्वसामान्य लोकांचा राजा आहे। तरी महायुतीच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो की दुधाला हे अनुदान दिलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये भाजप, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती आणि रिपाई या महायुतीच्या माध्यमातून राज्यामध्ये दूधदळवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। आष्टी तालुक्यामध्ये बी आपले माजी आमदार आदरणीय धोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही महायुती घेऊन सर्व तालुक्यामध्ये दुधाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। तर आमची या ठाकरे सरकारला विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून दुधाला 35 रुपये भाव द्यावा आणि प्रत्येक लिटरला 5 रुपये प्रमाणे अनुदान द्यावं अशी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यांनी जर ही मागणी मान्य नाही केली तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून आम्ही रस्त्यावर उतरू, या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही एवढा इशारा देतो आणि थांबतो। जर साग उघडत नसेल आणि हरडेवर जर नाही दिलं अनुदान तर परत आम्ही गुरेढोर सगळं रोडवर येऊ। पहिली गोष्ट ती आहे आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायची जनतेला, अहो जनता महाबाप, आपल्याला हे मागचे 5 वर्ष आपले गेले, त्याच्या अगोदरचे 5 वर्ष थोडे आठवा। त्या टायमाला आपल्याला कापसाचा डबा 87 रुपयाला दिला, लाठीमार शेतकऱ्याला करावा लागला। आजची परिस्थिती आहे, आज युरिया ची काय परिस्थिती आहे? मधल्या 5 वर्षाच्या काळात तुम्हाला युरियाची नसेल, खताची नसेल, कोणती अडचण आली? या बारीक गोष्ट
कार्यकर्ते कोण आपण समजून घेतले पाहिजे आपली परिस्थिती काय आहे त्यांची परिस्थिती काय आज हिरेसाठी लोक कुठे वणवण फिरतात त्याच्यामुळे सरकारला मला एवढीच विनंती आहे जर आमच्या दुधाला 10 रुपये भाव दिला नाही अनुदान सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या भानगडीमध्ये शेतकरी भरला जातो शेतकऱ्याला अन्न होतो की समितीने सर्वांची अडचण आहे परंतु शासनाच्या त्याच्यावर आमची निर्णय घेतले नाही म्हणून अडचणी आपल्याला भरपूर आहेत सरकार वेगळं करत आहे आपल्या राज्याचे प्रमुख नेते पवारसाहेब असे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कुठे फिरायची गरज नाही आणि त्यांनी मुंबई दिवसानेच कट्टेगिरी करावी आणि कारभार करावा मग तुम्ही कसं लागला तुमचा राज्याचा प्रमुख जर घरात बसून राहिला तर लोकांच्या समस्येला त्यांना कसं कळणार म्हणून या माध्यमातून माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्याचा दौरा लावा कोविडमुळे ढोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रासप शिवसंग्राम आणि रिपाईच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. शेतकरी हा देशाचा राजा आहे. पंडित नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे जय जवान जय किसान हा नारा या देशाला लागू आहे आणि म्हणून हे सरकार नाकर्तेपणाचं लक्षण आहे. शेतकऱ्यांना 10 रुपये भाव वाढून द्यावा अशी सर्व आघाडीच्या नेत्यांची मागणी आहे आणि त्यांना रिपाईचा पूर्ण असा आठवले साहेबांचा पाठिंबा आहे आणि जर यांनी लवकर लवकर केलं नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं धोंडे साहेबांच्या आदेशावरून हा तालुक्यामध्ये कार्यक्रम होईल. प्रत्येक लिटर मागे 5 रुपये शेतकऱ्याला सहाय्य म्हणून मागच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाने 10 रुपये अनुदान Who can help you to become a brave soldier of the country? Anis Academy. नमस्कार मी अनिस मोमीन आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा.